येवता ग्राम पंचायत ने केले गावच्या विकासासाठी गप्पी मासे उत्पादन। चिखली तालुका अंतर्गत येणाऱ्या येवता येथील ग्रामपंचायतने ग्रामपंचायतच्या पाठीमागे विशेष करून त्यामध्ये गप्पी मासे उत्पादन सुरू केले आहे। त्यामध्ये बरेच मासे दिसतात। गावामधील ज्या ठिकाणी घाण पाणी आहे किंवा त्यामध्ये आळ्या मच्छर असतील तर गप्पी मासे त्यामध्ये सोडल्यात ते पूर्ण मच्छर आळ्या यांना ते मासे खाऊन देतात। त्यामुळे गावातील कोणत्याही ठिकाणी खाण होत नाही किंवा नागरिकांच्या जीवितास धोका होत नाही, नागरिक आजारी पडत नाहीत आणि विशेष म्हणजे या ग्रामपंचायतीने जे नागरिक वेळेवर घरपट्टी नळपट्टी भरतात त्या चांगल्या नागरिकांचा या ग्रामपंचायतीच्या वतीने विशेष सत्कार सुद्धा घेतला आहे। हे गप्पी माशाचं तुम्ही उद्घाटन केलेलं आहे, याच्याबद्दल काय सांगता? गप्पी मासे याच्यापासून भरपूर फायदे आहेत। हे गावकऱ्यांचे आरोग्य चांगले राहते, डास अळीपासून सुरक्षा। मी एस बी सोनलकर, ग्रामपंचायत येवता। आज जे सत्काराचा कार्यक्रम ठेवलेला आहे त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगता? ग्रामपंचायतनी जेव्हा ही ग्रामपंचायत निवडून आली त्यावेळेस त्यांनी एक उपक्रम हाती घेतला होता की गावातील लोकांनी जर कराचा भरणा केला संपूर्ण आणि वर्षाच्या सुरुवातीलाच केला तर त्यांचा आपण सर्वांचा सत्कार ग्रामपंचायत वतीला ठेवू आणि याचा आम्हाला ग्रामपंचायतला लोकांनी सहकार्य केलं, त्यामुळं ग्रामपंचायत कमिटीनं आज त्यांचा सत्काराचा कार्यक्रम ठेवला होता आणि तो यशस्वी पार पडला। या ठिकाणी गप्पी मासे जे तुम्ही उत्पादन केलेलं आहे त्याच्याबद्दल काय सांगता? काय फायदे होतील लोकांना? गप्पी मासे पैदास केंद्र आम्ही 14 वित्त आयोगातून तो टँक उभारला आणि आरोग्य विभागाच्या सहाय्याने त्याच्यामध्ये गप्पी मासे सोडले आणि भविष्यात आता ते गप्पी माशाची वाढ सुरू आहे। भविष्यात गप्पी मासे आम्ही गटार वगैरे याच्यात सोडून गटारात जे डासांची निर्मिती होते ते गप्पी मासे ते डास नष्ट करून डासाची निर्मिती कमी करेल आणि डासामुळे जे होणारे आजार आहेत गावात त्याला कुठतरी आळा बसेल आणि गावाचं आरोग्य संतुलित राहील, चांगलं राहील। आजूबाजूच्या परिसरामध्ये या ग्रामपंचायतीचे कौतुक केले जात आहे। जागृत महाराष्ट्र, आम्रपाल वाघमारे, चिखली, बुलढाणा।